Welcome student to the next lecture of calculus of several variables. In this lecture we are going to discuss about the continuity. In the last lecture we have discussed limit and we have seen examples on limit. Then last topic was our repeated limit. Now let's start with continuity. Then here we have given the definition of continuity. So let's understand what they are given. Definition: the function f of xy is said to be continuous at ab. That means we have given function f of xy at what ab is continuous. If for given epsilon greater than 0 there exists delta greater than 0 such that mod of for given epsilon greater than 0 there exists delta greater than 0 such that mod of f of xy minus f of ab is strictly less than epsilon whenever x minus a plus y minus b bracket square is strictly less than delta. It's a very simple definition. We have given our function f of xy is said to be continuous at ab for given epsilon greater than, that means give me epsilon, I will give you delta, such a type definition. Just इथे आपलं लास्ट टाइम काय होतं, लिमिट होतं ना, म्हणजे मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एल इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन वेन एव्हर झिरो इज लेस इक्वल एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा स्क्वेअर. सिम्पली इथे काय असणार आहे, एलच्या ठिकाणी आपली फंक्शनल व्हॅल्यू. फंक्शनल व्हॅल्यू म्हणजे काय, जर फंक्शन आपल्याकडे एफ ऑफ एक्स वाय आहे तर ए आणि बीची व्हॅल्यू फंक्शन मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला जी व्हॅल्यू भेटते तिला काय म्हणतो आपण, फंक्शनल व्हॅल्यू. समजा एफ ऑफ एक्स वाय आपल्याला गिवन आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि हे कंटिन्युअस दाखवायचे आपल्याला समजा वन आणि टू ला, तर फंक्शनल व्हॅल्यू म्हणजेच काय, एफ ऑफ वन टू, एक्स कॉर्डिनेट काय वन आहे, वाय कॉर्डिनेट काय टू आहे, तो इथे वन स्क्वेअर म्हणजे वन प्लस टू स्क्वेअर फोर, दॅट इज एफ ऑफ वन टू काय आपल्याकडे फाईव्ह. म्हणजे आपल्याला काय शो करावं लागणार आहे, लिमिट एक्स वाय टेंडिंग टू वन कॉमा टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट इज अवर फंक्शनल व्हॅल्यू एफ ऑफ वन टू काय ती आपली फाईव्ह. म्हणजे अशा पद्धतीने एकदम सिम्पल वेने सांगायचं झालं तर आपण ह्या पद्धतीने कंटिन्युटीकडे बघू शकतो. ठीक आहे, गिव्ह मी एप्सिलॉन, आय विल गिव्ह यू डेल्टा. मग एप्सिलॉन काय असणार आहे, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ एबी. एफ ऑफ एबी मीन्स फंक्शनल व्हॅल्यू. ओके, इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. एप्सिलॉन हा काय असणार, लेस दॅन मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ एबी. म्हणजे आपल्याला हे कन्सिडर करावं लागणार आहे, याच्यावरनं काय, एप्सिलॉन जर गिवन असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, डेल्टा हा फाइंड आउट करावा लागणार आहे. त्याने कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे, व्हेनेव्हर इन ब्रॅकेट एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा स्क्वेअर. जर एखादं फंक्शन एबीला कंटिन्युअस असेल तर आपण वी कॅन राईट लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय एज एक्स वाय अप्रोचेस टू ए बी इज इक्वल्स टू एफ ऑफ ए बी, देन एफ इज कंटिन्युअस ऍट ए बी. नाऊ नेक्स्ट, ए फंक्शन इज सेड टू बी कंटिन्युअस इन द रिजन आर. एखादं रिजन आहे, ओके, हा काय आपला गिवन रिजन आहे, या रिजनवरती एखादं फंक्शन एफ ऑफ एक्स वाय हे कंटिन्युअस पूर्ण रिजन वरती आहे. किंवा म्हणू शकतो जेव्हा ते इफ इट इज कंटिन्युअस ऍट इच पॉइंट ऑफ आर, त्याने प्रत्येक पॉइंटला काय असलं पाहिजे,
रिजनच्या कंटिन्युअस असलं पाहिजे, तरच आपण काय म्हणू शकतो पूर्ण रिजन वरती ते काय आहे, कंटिन्युअस आहे. नाऊ अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन. अल्जेब्रा आपण लास्ट इयरला पण बघितलंय, ट्वेल्थ स्टँडर्डला पण तुम्ही कंटिन्युटीचा अल्जेब्रा व्हेरीफाय केलेले. अल्जेब्रा ऑफ कंटिन्युअस फंक्शन, इफ यू हॅव गिव्हन टू फंक्शन एफ ऑफ एक्स वाय अँड जी ऑफ एक्स वाय, बोथ आर रिअल व्हॅल्यूड फंक्शन, डिफाईन ऑन डी सबसेट ऑफ आर टू. डी काय आपला डोमेन आहे, डोमेन म्हणजेच काय, हे फंक्शन त्यावरती काय होतात, डिफाईन होतात, त्या फंक्शनला कोणत्याही प्रकारे प्रॉब्लेम येत नाहीये. ऑन डी इज ए सबसेट ऑफ आर टू, म्हणजे डी इज डी कसला सबसेट असणार आहे, आर टूचा सबसेट असणार आहे. सपोज एफ ऑफ एक्स वाय अँड जी ऑफ एक्स वाय आर बोथ कंटिन्युअस ऍट पॉइंट ए बी बिलॉंग्स टू डी, देन दॅट मीन्स एफ ऑफ एक्स वाय अँड जी ऑफ एक्स वाय आर कंटिन्युअस ऍट ए सेम पॉइंट ए बी, देन एफ ऑफ एक्स वाय प्लस ऑर मायनस जी ऑफ एक्स वाय आर ऑल्सो कंटिन्युअस ऍट ए बी. म्हणजे जर एफ ऑफ एक्स वाय आणि जी ऑफ एक्स वाय ए बी वरती कंटिन्युअस आहे तर त्या दोघांचे ऍडिशन पण काय असणार आहे, कंटिन्युअस असणार, दोघांचे सबट्रॅक्शन पण काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे. त्यानंतर जर एफ ऑफ एक्स वाय ला कोणत्याही कॉन्स्टंटने मल्टीप्लाय केलं, कॉन्स्टंट काय रिअल नंबर असणार आहे, जरी कंटिन्युअस फंक्शनला कोणत्याही कॉन्स्टंटने मल्टीप्लाय केलं तर ते काय असणार आहे, त्या पॉइंटला ए बीला कंटिन्युअसच असणार आहे. नंतर दोन कंटिन्युअस फंक्शनचा प्रॉडक्ट पण काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे ऍट ए बी. दॅट मीन्स एफ ऑफ एक्स वाय इंटू जी ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट ए कॉमा बी. देन जर एखादं फंक्शन कंटिन्युअस असेल ए बीला तर त्याचा मॉड पण काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे ऍट ए बीला. दॅट मीन्स मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट ए बी. नाव दी लास्ट पॉइंट इज एफ ऑफ एक्स वाय अपॉन जी ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट ए बी. म्हणजेच काय, डिव्हायडेशन पण काय असणार आहे, कंटिन्युअस असणार आहे, प्रोव्हाइडेड दॅट जी ऑफ एक्स वाय शुड बी नॉन झिरो फॉर एव्हरी एक्स वाय बिलॉंग्स टू डी. म्हणजे डोमेन मधल्या प्रत्येक पॉईंटसाठी जी ऑफ एक्स वाय काय लागणार आहे आपल्याला, नॉन झिरो. त्याचं रिझन तुम्हाला माहितच असेल, तो नॉन झिरो का लागेल, कारण की तो काय डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला जर झिरो होऊन गेला तो तर आपल्याला एफ ऑफ एक्स वाय अपॉन झिरो काय होऊन जाईल, आपलं इन्फिनिटी होऊन जाईल, ते डिफाईन होईल का आपल्याकडे, नाही. सो इट शुड बी नॉन झिरो फॉर एव्हरी पॉइंट इन ए डोमेन. नाऊ we have seen what is meant by continuity. Now we will check when function is discontinuous. Function केव्हा discontinuous असणार आहे याची थोडीफार थेरी बघू आपण. त्यात म्हटलंय त्यांनी, the function f of x y is discontinuous at the point a b. खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. The function f of x y is discontinuous at point a b. तर तिघांपैकी कोणती एक कंडिशन जर व्हेरीफाय होत असेल किंवा ते शो करत असेल तर आपण काय म्हणू शकतो, ते फंक्शन काय असणार आहे, डिसकंटिन्युअस असणार आहे ऍट पॉइंट ए बी. सो दी नंबर वन कंडिशन इज इफ एफ ऑफ एक्स वाय इज डिफाइन्ड इन ए डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी. म्हणजेच काय, हा आपला काय आहे, समजा एक्स वाय प्लेन आहे, ओके, हा काय आहे, सॉरी इकडे घेऊ, ओके, हा काय आपला ए बी, हे काय डेल्टा, सॉरी हे डॉटेड आहे, ओके, म्हणजे बाउंड्री पॉइंट इन्क्लूड नाही होत. इफ एफ ऑफ एक्स वाय इज डिफाइन इन ए डिलेटेड नेबरहूड ऑफ ए बी, म्हणजे काय डिलेटेड नेबरहूड, आपण लास्ट लेक्चर मध्येच बघितलंय, डिलेटेड नेबरहूड म्हणजे ए बी सोडून सगळे पॉइंट नेबरहूड मध्ये इन्क्लूड होतात. फंक्शन इज डिफाइंड म्हणजे काय होतंय, ए बी सोडून प्रत्येक पॉइंटवरती फंक्शन काय होतंय, डिफाइंड होतंय, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू देतंय. बट एफ ऑफ एक्स वाय इज नॉट डिफाइंड ऍट ए बी, बट ए बी ला ते फंक्शन काय होतंय, डिफाइंड होत नाहीये. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, ओके. आता बघा, झिरो झिरो ला हे फंक्शन डिफाईन होत आहे का आपलं, नाही. म्हणजे फंक्शन इज
डिफाइनिंग डिलेटेड नेबरहूड ऑफ 00 म्हणजे 00 सोडून कोणत्याही इथे समजा 00 असेल तर कोणत्याही पॉइंटला ते काय होणार आहे डिफाईन होणार आहे काहीतरी व्हॅल्यू देणार आहे. फॉर एक्झाम्पल 1 2 असेल तर काय इथे काय भेटेल 1/5 म्हणजे काहीतरी एखादी परफेक्ट व्हॅल्यू भेटणार आहे आपल्याला. ओके बट 00 ला ते फंक्शन डिफाईन होईल का नाही 1/0 + 0 इज इन्फिनिटी 1/0 इज इन्फिनिटी म्हणून 00 ला ते डिफाईन होणार नाही बट त्याच्या डिलेटेड नेबरहूड ऑफ एबी मला ते काय होतंय डिफाईन होतंय. तर ह्या केसमध्ये फंक्शन काय होणार आहे आपलं डिसकंटिन्युअस होणार आहे. देन सेकंड पॉइंट इज लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय एज एक्स वाय अप्रोचेस टू एबी डज नॉट एक्झिस्ट. लिमिटच एक्झिस्ट होत नाही. लिमिटचे आपण लास्ट टाइम लास्ट लेक्चर्समध्ये बरेचसे एक्झाम्पल बघितले. जर लिमिटच एक्झिस्ट होत नसेल तर आपण काय म्हणू शकतो की फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऍट पॉइंट ए बी. का कारण की आपण बघितलंय जर फंक्शन काय असणार आहे कंटिन्युअस असणार आहे तर हे लिमिट एक्झिस्ट होणार आहे आणि ते कशा बरोबर असणार आहे एफ ऑफ ए बी बरोबर. हीच तुमची डेफिनेशन सगळं काही सांगून जाते. जरी हा पार्ट एक्झिस्ट होत नसेल तर कंटिन्युटीचा प्रश्नच येणार नाही ना. समजा हा एक्झिस्ट होत असेल तर याच्या इक्वल्स टू नसेल. समजा इथे इनइक्वालिटी आली तर कंटिन्युटी होईल का आपली नाही. तोच आपला काय थर्ड पॉइंट आहे. लिमिट एक्स वाय अप्रोचेस टू ए बी ऑफ एफ ऑफ एक्स वाय एक्झिस्ट बट इट इज नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए बी. इट इज नॉट इक्वल्स टू एफ ऑफ ए बी म्हणजे एफ ऑफ ए बी बरोबर जर ते आले नाही तर त्यावेळेस सुद्धा ते फंक्शन काय होणार आहे डिसकंटिन्युअस. पहिली कंडिशन काय ए बी ला ते फंक्शन काय होत नसेल डिफाईन होत नसेल. सेकंड काय हे लिमिट एक्झिस्ट होत नसेल. थर्ड कंडिशन काय लिमिट एक्झिस्ट होतंय पण एच्या इक्वल्स टू एच नसेल. तर त्या ऑल केसेसमध्ये आपण काय म्हणू शकतो फंक्शन इज डिसकंटिन्युअस ऍट ए बी. इन ऑल केसेस ए बी इज ए पॉइंट ऑफ डिसकंटिन्युटी. ज्या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस नसतं त्या पॉइंटला आपण काय म्हणतो पॉइंट ऑफ डिसकंटिन्युटी ऑफ फंक्शन. सो हिअर ए बी इज अँड पॉइंट ऑफ डिसकंटिन्युटी ऑफ फंक्शन. नाऊ लेट्स टेक ए सम एक्झाम्पल ऑन डिसकंटिन्युटी. सो हिअर अवर एक्झाम्पल नंबर 7 इज इन्व्हेस्टिगेट फॉर कंटिन्युटी ऑफ द फंक्शन. वी हॅव टू इन्व्हेस्टिगेट. आपल्याला काय करायचंय इन्व्हेस्टिगेट करायचंय चेक करायचंय फंक्शन काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय रेस टू 4 वेअर एक्स वाय इज नॉट इक्वल्स टू 00. फॉर एफ ऑफ 00 इज इक्वल्स टू फंक्शन गिव्ज ए व्हॅल्यू 0. बघा प्रॉब्लेम हाच आहे. आता सगळ्यात आधी लिमिट कंटिन्युटी कोणत्या पॉइंटला चेक करायचं ते बघायचं आपल्याला. ओके अशा पद्धतीने प्रॉब्लेम असेल तर बघा फंक्शन हे 00 ला डिफाईन होत नाही म्हणून त्यांनी काय गिवन दिलेलं आहे आपल्याला एफ ऑफ 00 गिवन आहे आपल्याला. बघा ज्यावेळेस आपण या फंक्शनमध्ये 00 एक्स ची व्हॅल्यू पण 0 आणि वाय ची व्हॅल्यू पण 0 पुट करू त्यावेळेस काय डिनॉमिनेटरला 00 होऊन जाईल वरती न्युमरेटरला पण काय होऊन जाईल 00. 0/0 हा फॉर्म आपल्याकडे डिफाईन होतो का नाही म्हणून त्यांनी काय काढलंय डोमेन मधनं 00 पॉइंट नाही घेतलेत. म्हणजे ज्यावेळेस एक्स वाय ही एक्स वाय 00 व्हॅल्यू घेणार नसेल त्यावेळी आपलं फंक्शन ह्या टाइपचं असणार आहे. बट एक्स वायने जर 00 व्हॅल्यू घेतली तर फंक्शनल व्हॅल्यू काय असणार आहे आपल्याकडे 0. म्हणून लिमिट कोणत्या पॉइंटला चेक करायचं आपल्याला 00 ला. ओके मग पहिली कंडिशन काय होती एफ बट एफ ऑफ एक्स वाय इज नॉट डिफाईन्ड ऍट ए बी म्हणजे 00 ला फंक्शन डिफाईन होत नाहीये. बट त्यांनी आपल्याला डिफाईन करून दिलेलं आहे एफ ऑफ 00 ला फंक्शनल व्हॅल्यू काय आहे 0. म्हणून 00 ला पण काय होतंय फंक्शन डिफाईन होत आहे आपले. ओके म्हणजे पहिली कंडिशन ला काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर लिमिट डज नॉट एक्झिस्ट. आता आपण चेक करू की लिमिट एक्झिस्ट होत आहे का आणि जर लिमिट एक्झिस्ट होत असेल ओके लिमिट एक्स वाय टेंडिंग टू ए बी एफ ऑफ एक्स वाय एक्झिस्ट तर ते कशा बरोबर लागणार आहे आपल्याला एफ ऑफ ए बी. एफ ऑफ ए बी काय कोणता पॉइंटला कंटिन्युटी चेक करतोय आपण पॉइंट ऑफ कंटिन्युटी चेकिंग ऍट एफ ऑफ 00 म्हणजे एफ ऑफ 00 काय आपल्याकडे 0. मग आपल्याला काय शो करावं लागणार आहे लिमिट एक्स वाय
टेंडिंग टू 0 0 एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ 0 0. व्हाट इज एफ ऑफ 0 0? 0. मग आपल्याला काय चेक करावं लागणार आहे? पहिली कंडिशन तर आपली व्हेरीफाय होते. ओके, आपल्याला सेकंड काय बघावं लागणार आहे? लिमिट एक्झिस्ट होत आहे का नाही. आणि जर लिमिट एक्झिस्ट होत असेल या फंक्शनचं तर ते कशा बरोबर लागणार आहे आपल्याला? 0 बरोबर, म्हणजेच एफ ऑफ 0 0. म्हणजे लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते काय लागणार आहे आपल्याला? 0. तरच ही थर्ड कंडिशन व्हेरीफाय होईल आणि तरच ते फंक्शन काय होईल आपलं? कंटिन्युअस होईल. ओके, मग सिंपल आहे आपल्याकडे. एकदम सोप्या लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर याची पहिले सगळ्यात आधी कंटिन्युटी चेक करू. ओके, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू काय आपल्याकडे? एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय स्क्वेअर. बघा काय दिलं, हिअर एफ ऑफ 0 0 इज इक्वल टू 0. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. नाव वी विल फाइंड लिमिट. आता काय फाइंड आउट करायचं? याचं लिमिट फाइंड आउट करायचं ना आपल्याला. लिमिट फाइंड आउट केल्यानंतर ते कशा बरोबर दाखवायचं? एफ ऑफ 0 0 बरोबर. नाव नेक्स्ट, खूपच इझी आहे, बघा इथे चेक करून घेऊ आपण लिमिट एक्झिस्ट होतं का. आणि मग अलॉंग एक्स ऍक्सिस जर घेतलं, अलॉंग एक्स ऍक्सिस जर घेतलं तर त्या केसमध्ये वाय इज इक्वल टू काय असतो आपला? 0 असतो ना. म्हणजे मग लिमिट एक्सटेंडिंग टू 0, इथे वायची व्हॅल्यू काय? 0. म्हणजे इथे काय होऊन जाईल? न्युमरेटरला 0 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस वाय स्क्वेअर. वाय स्क्वेअर म्हणजे 0 चा स्क्वेअर. काय येईल मग? 0 अपॉन एक्स रेस टू 4, दॅट इज अवर 0. म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस काय आलंय? 0 आलंय. अलॉंग वाय ऍक्सिस घेऊ, अलॉंग वाय ऍक्सिस दॅट इज एक्स इज इक्वल्स टू काय असतो त्या केसमध्ये? 0. म्हणून लिमिट y टेंडिंग टू 0 एक्स स्क्वेअर, सॉरी, व्हॉट इज अवर एक्स ऍक्सिस? 0. दॅट मीन्स 0 स्क्वेअर इंटू वाय दॅट इज 0 अपॉन 0 रेस टू 4 दॅट इज 0 प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच काय आलंय? लिमिट y टेंडिंग टू 0 0 अपॉन वाय स्क्वेअर दॅट इज व्हॉट? 0. अलॉंग y ऍक्सिस पण काय येतंय? 0 येतंय. अलॉंग x ऍक्सिस पण काय येतंय? 0 येतंय. आणि आपल्याला काय शो करायचंय? 0. बट आपण असा एक पाथ फाइंड आउट करणार आहोत. असा एक पाथ, तो म्हणजे काय? समजा y इज इक्वल्स टू mx हा पाथ सिलेक्ट केला. म्हणजेच काय होऊन जाईल? लिमिट x टेंडिंग टू 0, आपलं फंक्शन काय हे ना, म्हणजे y ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला? mx. बघा इथे एक्स स्क्वेअर इंटू वाय, इथे एक्स रेस टू 4 आहे. समजा वाय च्या ठिकाणी आपण एक्स स्क्वेअर ऍडजस्ट केला तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर काय होऊन जाईल? एक्स रेस टू 4. हा एक्स रेस टू 4, वाय च्या ठिकाणी आपण एक्स स्क्वेअर ऍडजस्ट करतोय म्हणून काय होऊन जाईल? वाय स्क्वेअर म्हणजेच एक्स रेस टू 4. म्हणजे प्रत्येक टर्म मध्ये काय येईल? एक्स रेस टू 4. आणि जर m आपण टाकून दिला म्हणजे काय घेतलं आपण? mx स्क्वेअर तेच घेतो ना. हा, समजा आपण mx स्क्वेअर घेतलं. ओके, तर त्या केसमध्ये काय होऊन जाईल ते चेक करू आपण. एक तुम्हाला हिंट देतोय फक्त, इथे काय? जर y च्या ठिकाणी आपण एक्स स्क्वेअर घेतला तर एक्स रेस टू 4, इथे पण एक्स रेस टू 4, इथे पण एक्स रेस टू 4, मग तो कॉमन काढून आपल्याला कॅन्सल करता येईल. आणि फक्त काय, जर आपण m च्या ठिकाणी काही पुट केलं तर इथे 1 ची m पूर्ण टोटली आपलं जे लिमिट आहे ते एम वरती डिपेंड होणार आहे. मग ते व्हेरीफाय करू आपण. लिमिट एक्सटेंडिंग टू 0 एक्स स्क्वेअर, व्हॉट इज अवर वाय? वाय इज एम एक्स स्क्वेअर. नाऊ एक्स रेस टू 4 ऍज इट इज, व्हॉट इज वाय स्क्वेअर? दॅट इज एम एक्स स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 2. सो वी गेट हिअर लिमिट एक्सटेंडिंग टू 0, वी गेट हिअर एम एक्स रेस टू 4 अपॉन एक्स रेस टू 4 प्लस एम स्क्वेअर एक्स रेस टू 4. टेक एक्स रेस टू 4 एज ए कॉमन फ्रॉम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. सो वी गेट हिअर लिमिट एक्सटेंडिंग टू 0 एक्स रेस टू 4 एम अपॉन एक्स रेस टू 4 1 प्लस एम स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 4 एक्स रेस टू 4 गेट्स कॅन्सल. सो जस्ट रिमेन इज लिमिट एक्सटेंडिंग टू 0 m upon 1 plus m square, that is our limit is what?
एक्स इज इक्वल्स टू झिरो पुट करण्यासाठी आपल्याकडे एक्स नाही उरला म्हणून लिमिट काय आले डायरेक्टली एम अपॉन वन प्लस एम स्क्वेअर. म्हणजे एम काय पॅरामीटर आहे, एम पॅरामीटर असल्यामुळे काय झालं मग, एम पॅरामीटर असल्यामुळे जर एम ची व्हॅल्यू चेंज केली तर पाथ काय चेंज होणार आहे, आपला पाथ चेंज होणार आहे. जर पाथ चेंज झाला तर लिमिट पण काय होतंय आपलं चेंज होतंय, म्हणजे फंक्शन लिमिट एक्झिस्ट होतंय का नाही. मग कोणती कंडिशन व्हेरीफाय ने झाली, लिमिट एक्स वाय अप्रोचेस टू ए बी एफ ऑफ एक्स वाय डज नॉट एक्झिस्ट, ही कंडिशन काय झाली आपली फेल झाली. सिन्स एम इज पॅरामीटर एज एम चेंजेस वी गेट डिफरंट पाथ अँड हेन्स अलॉंग डिफरंट पाथ लिमिट्स आर डिफरंट, ही लाईन मेन्शन करायला विसरत नका चालू. हेन्स लिमिट डज नॉट एक्झिस्ट, हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज नॉट कंटिन्युअस ऍट व्हॉट झिरो झिरो. कंटिन्युअस झालं का, लिमिटच एक्झिस्ट नाही झालं तर आपल्याला ती एफ ऑफ झिरो झिरो बरोबर इज इक्वल टू झिरो व्हेरीफाय करताच येणार नाही. ओके बघा, मग आपण इथे काय केलं होतं तुम्हाला आठवत असेल, अलॉंग एक्स ऍक्सिस घेतलं, अलॉंग वाय ऍक्सिस घेतलं, त्यावेळी झिरो भेटलं, बट अजून एक तिसरा पाथ सिलेक्ट केला आपण अशा पद्धतीने, त्यावेळी काय आलं, टोटली डिपेंड ऑन एम आलं. म्हणजे असं नाही की अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस झिरो भेटून गेलं म्हणून प्रॉबेबल लिमिट आपलं झिरो होऊन गेलं असं नाही. ओके मग आपण ते व्हेरीफाय करतो, माहिती एप्सिलॉन डेल्टाचा डेफिनेशनचा, जर या पाथने आपण जर झिरो झाला असतं तर आपण ही एक प्रकार ऍडजस्टमेंट होती जेने आपल्याला काय भेटत होतं की लिमिट डिपेंड ऑन एम भेटत होतं. ओके नाऊ वी विल सी नेक्स्ट एक्झाम्पल. व्हॉट इज अवर नेक्स्ट एक्झाम्पल, हिअर अवर नेक्स्ट एक्झाम्पल इज डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन एफ ऑफ एक्स वाय ऍट झिरो झिरो. आपल्याला काय करायचंय, कंटिन्युटी डिस्कस करायचंय ऍट झिरो झिरो ला. म्हणजे पॉइंट ऑफ कंटिन्युटी कोणता आहे, कोणत्या पॉइंटला कंटिन्युटी चेक करायची आपल्याला, झिरो झिरो ला. म्हणून झिरो झिरो ला फंक्शनल व्हॅल्यू काय आपल्याकडे गिवन आहे का, कारण की डोमेनला डोमेन मधनं आपण एक्स आणि वाय ऍट अ टाइम दोघं झिरो ही कंडिशन काय केली काढून टाकली, बिकॉज त्यावेळी फंक्शन काय होत नव्हतं आपलं डिफाईंड होत नव्हतं, म्हणून ते काय केलं त्यांनी फंक्शन काय करून दिलं झिरो झिरो ला, आपल्याला झिरो ही फंक्शनल व्हॅल्यू घेतो असं डिफाईन करून दिलेलं. ओके खूपच इझी आहे, हिअर एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो. मग आपल्याला लिमिट जर एक्झिस्ट होत असेल तर ते काय शो करावं लागणार आहे, आपल्याला झिरो एक्झिस्ट होतंय असं शो करावं लागणार आहे. ओके मग तुम्ही बघू शकतात की नाऊ अलॉंग द पाथ एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय इज झिरो. अलॉंग एक्स अँड वाय ऍक्सिस लिमिट तुम्ही चेक करून बघा, ते काय येणार आहे आपल्याला झिरो भेटणार आहे, कारण की अलॉंग एक्स ऍक्सिस घेतलं तर वाय इज इक्वल्स टू काय असणार आहे झिरो. वाय इज इक्वल्स टू झिरो झिरो वरती न्यूमरेटरला झिरो करून टाकेल, खाली काय उरेल अंडर रूट एक्स स्क्वेअर, म्हणजे झिरो अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर झिरो. सेम अलॉंग वाय ऍक्सिस सुद्धा एक्स इज इक्वल्स टू झिरो पुट केल्यानंतर न्यूमरेटरला झिरो, खाली काहीतरी टर्म उरणार झिरो अपॉन एनिथिंग इज झिरो. नाऊ बघा, इथे एम एक्स युज केलं तरी सुद्धा तुम्हाला झिरोच हे लिमिट येणार आहे, जर ते तुम्ही व्हेरीफाय करू शकतात. ओके नाऊ वी विल व्हेरीफाय दॅट द लिमिट इज झिरो बाय युझिंग एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन. आता आपल्याला काय व्हेरीफाय करायचं, लिमिट काय आहे झिरो आहे, प्रॉबेबल लिमिट तर कळून गेलं आपल्याला काय आहे ते झिरो आहे, म्हणून आपल्याला काय करायचंय व्हेरीफाय करायचंय, ते कशाने व्हेरीफाय करू, एप्सिलॉन डेल्टाने. जर लिमिट झिरो आलं तर म्हणजेच ते कशा बरोबर आलंय, आपलं फंक्शनल व्हॅल्यू बरोबर. हेच आपण ट्वेल्थ पासून शिकवत आलंय, ठीक आहे. कंटिन्युटी मध्ये आपण ट्वेल्थला पण हेच बघितलंय, लास्ट इयरला सिंगल व्हेरिएबल मध्ये हेच आपण प्रॉब्लेम सॉल्व केलेत. आता फक्त मल्टी व्हेरिएबल म्हणजे एकापेक्षा जास्त व्हेरिएबल आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो, मल्टी व्हेरिएबल कॅल्क्युलस किंवा कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल्स. ओके नाऊ बाय युझिंग एप्सिलॉन डेल्टा डेफिनेशन, म्हणजे गिव मी एप्सिलॉन आय विल गिव यू डेल्टा. ओके फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो वी हॅव डेल्टा इज इक्वल टू एप्सिलॉन, म्हणजे आपल्याला लास्ट कॅल्क्युलेशन करून जो आपला एप्सिलॉन आहे तोच काय असणार आहे, आपला डेल्टा असणार आहे. सच दॅट झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन अंडर रूट एक्स मायनस झिरो ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस बी अंडर ब्रॅकेट स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. दॅट मीन्स झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. हे काय आपली डेल्टा डेल्टा एक्स आणि वाय कुठून कुठे व्हॅरी होणार आहे ते आपण इथे बघतोय, ठीक आहे. हे कशावरनं आलंय, वेअर एक्स स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, हे आपण ऑलरेडी व्हेरीफाय केलेलं आहे, बघितलेलं आहे. ओके दोघं बाजूंचा जर
एक्स स्क्वेअर बद्दल काय पुट करू शकतो आपण, मॉड एक्स स्क्वेअर. आपल्याला बिकॉज माहिती आहे एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मॉड एक्स स्क्वेअर, कारण की निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर काय असतो, ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. म्हणून या दोघं क्वांटिटी काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. ओके, दिस इम्प्लाइज मॉड एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. दिस इम्प्लाइज व्हॉट, मॉड एक्स दोघं बाजूचं स्क्वेअर रूट घेतलं तर मॉड एक्स इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे सेम आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलेलं आहे. सिमिलरली आपण काय शो करू शकतो, हेच वाय स्क्वेअर लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजेच काय, मॉड ऑफ वाय स्क्वेअर इज लेस इक्वल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हेन्स दोघं बाजूंचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर मॉड ऑफ वाय लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, नाऊ मूव ऑन टू दी अवर ऍक्च्युअल पार्ट. नाऊ कन्सिडर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ झिरो. हे काय दाखवायचं आपल्याला, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन दाखवायचं, आणि त्यावरनं जो आपला एप्सिलॉन येणार आहे तोच इथे काय असणार आहे, आपला डेल्टा पण असणार आहे. गिव्ह मी एप्सिलॉन, आय विल गिव्ह यू डेल्टा. ओके, मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ झिरो झिरो. ओके, एफ ऑफ एक्स वाय इज व्हॉट, एफ ऑफ एक्स वाय इज एक्स वाय अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. एक्स वाय अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस व्हॉट इज अवर एफ ऑफ झिरो. आपण कंटिन्युटी चेक करतोय म्हणून इथे काय घेतो, एफ ऑफ ए बी. जर लिमिट असेल तर इथे काय घेतो, एल. ओके, एल इज अवर लिमिट, म्हणून इथे काय, एफ ऑफ झिरो झिरो, दॅट इज अवर झिरो. ओके, सो मायन झिरोचे या क्वांटिटीवर काही परिणाम होणार नाही, म्हणून काय झालं इथे, मॉड ऑफ एक्स वाय अंडर रूट एक्स अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, जर मॉड सेपरेट केलं, आपल्याला माहिती ही टर्म ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. का पॉझिटिव्ह का असेल, कारण की एक्स स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असेल, वाय स्क्वेअर ऑलवेज पॉझिटिव्ह असतो. का, कारण की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर ऑलवेज काय असतो, पॉझिटिव्ह. आपण पॉझिटिव्ह, आपण पॉझिटिव्ह दोघांची सम पण काय, पॉझिटिव्ह. आणि पॉझिटिव्ह नंबरचं स्क्वेअर रूट काय असतं, पॉझिटिव्ह असतं. म्हणून ते काय करू शकतो, आपण मॉड्युलसच्या बाहेर घेऊ शकतो. मग इथे काय उरलंय, फक्त मॉड ऑफ एक्स वाय. आणि मॉड ऑफ एक्स वाय कसं लिहू शकतो आपण, मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ वाय. तुम्ही ते इझिली व्हेरीफाय करू शकतात, मॉड ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ वाय. कोणतेही दोन नंबर घ्या, पॉझिटिव्ह घ्या, निगेटिव्ह घ्या. समजा जर मी घेतलं मायनस टू इंटू थ्री, ओके, तर आपल्याला माहिती हे काय येणार आहे, मायनस सिक्स. मायनस सिक्स चा मॉड सिक्स. ओके, आणि सेपरेटली घेऊ आपण, सेपरेटली घेतल्यानंतर काय येईल, मायनस टू चा मॉड टू इंटू मॉड थ्री इज थ्री, दॅट इज अवर सिक्स. म्हणजे पण आपण काय करतो, व्हेरीफाय करतो. ओके, त्यानंतर त्यानंतर बघा, मॉड ऑफ एक्स वाय इंटू मॉड ऑफ वाय अपॉन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज लेस इक्वल. मॉड ऑफ एक्स काय फाइंड आउट केलं आपण, मॉड ऑफ एक्स इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सिमिलरली मॉड ऑफ वाय इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग मॉड एक्स ची व्हॅल्यू पुट केली, लेस इक्वल, इथे लेस इक्वल येईल, कारण की मॉड एक्स इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे, अँड मॉड वाय इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे ना. मग मॉड एक्स इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, मॉड वाय इज अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, अँड डिनॉमिनेटर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. ओके, नाऊ अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर गेट्स कॅन्सल. सो जस्ट रिमेन इज लेस इक्वल अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, विच इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. ॲज वी हॅव कन्सिडर, जो एप्सिलॉन असणार आहे तोच काय असणार आहे, आपला डेल्टा असणार आहे. म्हणून हा काय आला, आपला एप्सिलॉन, आणि तोच काय घेतोय आपण, डेल्टा. दस फॉर एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो देअर एक्झिस्ट डेल्टा इज इक्वल्स टू एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो, सच दॅट मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. वेन एव्हर झिरो इज लेस स्ट्रिक्टली लेस दॅन व्हॉट, झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. म्हणजेच आपलं एप्सिलॉन डेल्टाने लिमिट काय झाले, आपलं झिरो आलेले. ओके, हा काय घेतला होता, एप्सिलॉन. एप्सिलॉन इज इक्वल्स टू काय अज्युम केलं होतं आपण, डेल्टा. हे लिमिट एक्स वाय टेंडिंग टू झिरो झिरो ऑफ एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू झिरो इज इक्वल्स टू एफ ऑफ झिरो झिरो, म्हणजे लिमिट एक्झिस्ट झालंय आणि ते कशा बरोबर आलंय, आपलं फंक्शनल व्हॅल्यू बरोबर. हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट झिरो झिरो. ओके,
Now next problem is let f of xy is equal to y plus x into sin 1 upon y if y not equals to 0. का कारण की y जर 0 घेतला तर 1 upon y काय होऊन जाईल इन्फिनिटी. साइन इन्फिनिटी एक्झिस्ट होईल का नाही, म्हणून इथे काय घेतोय आपण y नॉट इक्वल्स टू 0 आणि आपल्याला फंक्शनल व्हॅल्यू गिवन आहे. म्हणजे या पॉइंटला काय करायचं, आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचंय. ओके, मग बघा एफ ऑफ 0 काय गिवन आहे आपल्याला 0. शो दॅट एफ इज कंटिन्युअस ऍट 0 0. मग आपल्याला काय चेक करायचंय, फंक्शन इज कंटिन्युअस ऍट डायरेक्टली शो करायचंय. ओके, डायरेक्टली शो करायचंय आपल्याला, म्हणजे डायरेक्टली आपल्याला प्रॉबेबल लिमिट फाइंड आउट करायची गरज नाही, कारण की त्यांनी सांगून दिले की लिमिट त्याचं काय आहे 0 आहे. म्हणून काय करायचं, डायरेक्टली आपल्याला प्रॉबेबल लिमिट शोधायची गरज नाही, डायरेक्ट एप्सिलॉन डेल्टाचा यूज करायचा. ओके, वी हॅव एफ ऑफ 0 0 इज इक्वल टू 0, दॅट इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. वी हॅव टू शो दॅट, काय शो करायचं, लिमिट एक्स वाय टेंडिंग टू 0 0 एफ ऑफ एक्स वाय काय, डायरेक्टली आपल्याला काय शो करायचे, फंक्शनल व्हॅल्यू बरोबर आहे म्हणजेच काय 0. ओके, देन फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन 0 कन्सिडर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ ए बी. व्हॉट इज अवर एफ ऑफ ए बी, दॅट इज एफ ऑफ 0 0, दॅट इज 0. हेन्स इथे काय लिहिलं आपण, डायरेक्टली 0. मग आपलं एफ ऑफ एक्स वाय काय, एफ ऑफ एक्स वाय इज वाय प्लस एक्स प्लस साइन 1 अपॉन वाय. म्हणून आपण काय घेतलं, एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू वाय प्लस एक्स प्लस साइन 1 अपॉन वाय मायनस 0 मॉड कम्प्लीट. मग 0 चा या आयडेंटिटीवर काही परिणाम होणार नाही, सो वी गेट जस्ट हियर इन मॉड वाय प्लस एक्स साइन 1 अपॉन वाय. दिस विल बी लेस इक्वल, ज्यावेळेस मॉड सेपरेट करू तेव्हा काय येणार आहे, लेस इक्वल मॉड ऑफ वाय प्लस मॉड ऑफ एक्स इंटू मॉड ऑफ साइन 1 अपॉन वाय. बट आपल्याला माहिती आहे साइन साइन साइनची व्हॅल्यू काय असते, कुठून कुठे असते, मायनस 1 टू 1 यामध्ये असते. ओके, आणि त्यानंतर मॉड लावलेला आहे, मॉड लावलेला आहे म्हणून ती कुठून कुठे असणार आहे, ऑलवेज काय असणार आहे, लेस इक्वल 1 असणार आहे. ओके, ऑलवेज पॉझिटिव्ह असेल आणि लेस इक्वल काय असणार आहे, 1 असणार, सिन्स मॉड ऑफ साइन 1 अपॉन वाय इज लेस इक्वल 1. आपल्याला माहिती आहे ना 0 इथे काय असेल, जर पाय असेल इथे काय असेल, पाय बाय 2 असेल, मग काय असेल, साइन 0 0 असतो. ह्या पद्धतीने असा ग्राफ गेलेला असतो. ओके, लक्षात असेल तर इथे काय असतो, आपला 1 असतो, इथे काय असतो, मायनस 1 असतो. म्हणजे 1 आणि मायनस 1 च्या व्हॅल्यू मध्ये असणारे जर मॉड लावला तर तो काय असणार आहे, 0 to 1 मध्ये असणार आहे. ओके, 0 to 1 मध्ये असणार आहे, लेस इक्वल 1. ओके, हेन्स दिस इज लेस इक्वल मॉड ऑफ वाय ऍज इट इज प्लस मॉड ऑफ एक्स ऍज इट इज. बट लेस इक्वल 1 असणार म्हणून या आयडेंटिटीवरती जास्त काही परिणाम होणार नाही, म्हणून आपण काय घेतोय, मॉड ऑफ साइन 1 अपॉन वाय इलिमिनेट करतोय. ओके, दिस इज लेस इक्वल एप्सिलॉन. केव्हा होईल, समजा आपण एप्सिलॉन बाय 2 घेतला, आपण एप्सिलॉन बाय 2 घेतला तर एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 व्हॉट, एप्सिलॉन बाय 2 प्लस एप्सिलॉन बाय 2 दॅट इज जस्ट ए एप्सिलॉन. सो दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन इफ मॉड ऑफ एक्स वाय स्ट्रिक्टली. ओके, इथे लेस इक्वल मॉड वाय प्लस मॉड एक्स होता, आपण हा काय करतो, इलिमिनेट करतोय, कारण की याची व्हॅल्यू काय, लेस इक्वल 1 असणार आहे. दिस इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, मग इथे काय स्ट्रिक्टली लेस दॅन आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, मॉड वाय इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 अँड मॉड एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. सो दिस इज अवर डेल्टा. का, कारण की डेल्टा काय आहे आपलं, असं इक्वेशन आहे ना ते आपलं, मग इथे ए काय होता आपला, 0 होता, कारण की लिमिट कोणत्या पॉइंटला फाइंड आउट करतोय, 0 0 ला, म्हणून ए पण 0 बी पण 0 म्हणजेच काय झालं, मग मॉड एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन काय आपला, एप्सिलॉन बाय 2. दिस इज अवर डेल्टा. ऑल्सो आपल्याला माहिती हे कसं लिहितो, वाय मायनस 0 इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. ओके, मग व्हॉट इज अवर मॉड वाय, मॉड वाय काय आपला, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2. म्हणून इथे काय झालं आपलं, मॉड वाय स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय 2, दिस इज अवर डेल्टा. आता लक्षात आलं असेल की डेल्टा कुठून येतो आपला, टेक डेल्टा इज इक्वल टू एप्सिलॉन बाय 2, देन फ्रॉम अबव वी हॅव मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय स्ट्रिक्टली लेस दॅन 0, सॉरी मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस 0 इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन इफ
मॉड ऑफ इफ झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड एक्स इज इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. सिमिलरली फॉर वाय हे मग लिमिट काय केलंय आपण व्हेरीफाय केलेलं आहे एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने. ते काय आलंय आपलं ते झिरो आलंय. ओके हेन्स लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू झिरो. नाव फ्रॉम वन अँड टू लिमिट इज लिमिट एक्झिस्ट अँड दॅट इज झिरो अँड फंक्शनल व्हॅल्यू इज अवर फंक्शनल व्हॅल्यू इज ऑल्सो इज झिरो. बोथ आर इक्वल हेन्स एफ ऑफ एक्स वाय इज कंटिन्युअस ऍट झिरो झिरो. नाव दी लास्ट अँड इम्पॉर्टंट एक्झाम्पल अकॉर्डिंग टू पॉइंट ऑफ व्ह्यू फॉर दी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू शो दॅट दी फंक्शन एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू एक्स वाय इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर वेअर एक्स वाय इज नॉट इक्वल टू झिरो झिरो. बिकॉज एक्स वाय इज इक्वल टू झिरो झिरोला फंक्शन डिफाईन होत नाही कारण की न्युमरेटर पण झिरो डिनॉमिनेटर पण झिरो झिरो झिरो. म्हणून त्यांनी काय केलं एफ ऑफ झिरो झिरोला आपल्याला फंक्शन डिफाईन करून दिलेले दॅट इज एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो. काय करायचंय शो करायचंय आपल्याला शो करायचं इज कंटिन्युअस ऍट ओरिजिन. म्हणजे आपल्याला प्रॉबेबल लिमिट फाइंड आउट करायचं नाही म्हणजे अलॉंग एक्स ऍक्सिस अलॉंग वाय ऍक्सिस किंवा वाय इज इक्वल टू एम एक्स हे पाथ घेऊन आपल्याला लिमिट फाइंड आउट करायची गरज नाही कारण की शो दॅट आहे म्हणून डायरेक्टली आपण कसला यूज करणार आहे एप्सिलॉन डेल्टाचा. ओके हियर एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो टू शो दॅट लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स वाय काय फंक्शनल व्हॅल्यू झिरो आहे तर लिमिट पण काय शो करावं लागणार आहे आपल्याला झिरो. लेट फॉर गिवन एप्सिलॉन ग्रेटर दॅन झिरो कन्सिडर मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस एफ ऑफ झिरो झिरो हे काय करतो आपण कन्सिडर करतो. मग एफ ऑफ एक्स वाय काय गिवन फंक्शन एफ ऑफ झिरो झिरो काय आपल्याला गिवन आहे तो काय झिरो आहे. मग फंक्शन काय झालंय इज इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स वाय अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बट इथे आता बघा आपल्याला काय घ्यायचंय इथे एक्स इज इक्वल्स टू आर कॉस थिटा वाय इज इक्वल्स टू आर साईन थिटा पोलर कॉर्डिनेट. ओके हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक्स इज इक्वल्स टू काय घेतोय आपण आर कॉस थिटा ही एक प्रकारे आपली ऍडजस्टमेंट आहे आर साईन थिटा. ओके मग एक्स स्क्वेअर काय होऊन जाईल आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा वाय स्क्वेअर काय होऊन जाईल आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. मग दोघांची ऍडिशन केली तर काय होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस वाय स्क्वेअर काय आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. म्हणून वाय स्क्वेअर काय आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. इथून काय कॉमन निघेल आर स्क्वेअर कॉमन निघेल. ओके आर स्क्वेअर कॉमन निघाल्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय होईल कॉस स्क्वेअर प्लस साईन स्क्वेअर थिटा दॅट इज साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आणि आपल्याला माहिती आहे की आयडेंटिटी इज इक्वल टू काय असते वन दॅट इज वन. सो वी गेट जस्ट हिअर आर स्क्वेअर इन टू वन दॅट इज आर स्क्वेअर. हेन्स एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. म्हणजे एक्सच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहोत इथे आर कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू आर साईन थिटा ही एक काय आपली ऍडजस्टमेंट. नाऊ एफ ऑफ झिरो झिरो इज इक्वल टू झिरो दॅट इज गिव्हन. मग एक्सच्या ठिकाणी काय पुट केलंय आपण बघा एक्सच्या ठिकाणी काय पुट केलंय आर कॉस थिटा वायच्या ठिकाणी काय पुट करतोय आर साईन थिटा. एक्स स्क्वेअर काय झाला आपला एक्सचा स्क्वेअर दॅट इज आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा मायनस वाय स्क्वेअर इज आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा अपॉन इथे काय एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर दॅट इज आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस आर स्क्वेअर साईन स्क्वेअर थिटा. मग इथे काय होईल कॉस आर स्क्वेअर जो कॉमन काढला डिनॉमिनेटर मधन काय उरेल ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा. म्हणून ती आयडेंटिटी काय असते वन. म्हणून जस्ट रिमेन इज व्हॉट आर स्क्वेअर. पुन्हा एकदा सांगतो डिनॉमिनेटर मधनं काय कॉमन काढतोय आपण आर स्क्वेअर. मग ब्रॅकेटमध्ये काय उरेल कॉस स्क्वेअर थिटा प्लस साईन स्क्वेअर थिटा ती आयडेंटिटी काय असते आपली वन. म्हणून जस्ट रिमेन इज आर स्क्वेअर. ओके आणि वरून काय घेतलंय आर स्क्वेअर कॉमन काढलेला आहे. वरून काय घेतलंय आर स्क्वेअर इथे काय आर कॉस थिटा आणि आर साईन थिटा काय होऊन जाईल आर इंटू आर आर स्क्वेअर कॉस थिटा इंटू साईन थिटा ऍज इट इज. इथे काय होऊन जाईल आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. ओके बट ही आयडेंटिटी काय असते आपली कॉस टू थिटा. तुम्ही व्हेरीफाय करू शकतात कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय असतो आपले कॉस टू थिटा. ट्वेल्थच्या बुकमध्ये पण आहे लास्ट इयर पण घेतलंय कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट कॉस टू थिटा हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके
मग इथे काय घेतलं आपण कॉस टू थीटा. हिअर आर स्क्वेअर गेट्स कॅन्सल, जस्ट रिमेन इज व्हॉट आर स्क्वेअर कॉस थीटा साईन थीटा कॉस टू थीटा. ओके, मग आपण काय केलं नंतर मॉड सेपरेट केलेला आहे. आर स्क्वेअर आपल्याला माहिती आहे तो काय ऑलवेज काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, म्हणून तिथे मॉड लावायची गरज नाहीये, म्हणून जस्ट रिमेन इज आर स्क्वेअर. नाव नेक्स्ट इज इफ यू सेपरेट मॉड फॉर ऑल दिस वी गेट मॉड कॉस थीटा कॉस ऑफ साईन मॉड ऑफ कॉस साईन थीटा मॉड ऑफ कॉस टू थीटा. बट वी नो दॅट कॉस थीटा आणि साईन थीटा ऑलवेज मॉड लावल्यानंतर काय असणार आहे, लेस इक्वल वन असणार आहे, कारण की ते कुठून कुठे व्हॅरी करतात, मायनस वन टू वन. आणि मॉड लावल्यानंतर ते कुठून कुठे व्हॅरी करणार आहे, झिरो टू वन, म्हणजे मिनिमम व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू काय असणार आहे, वन असणार आहे. म्हणून आपण काय करतो, याला लेस इक्वल वन, म्हणजे एकतर वन असेल किंवा वन पेक्षा लेस असेल. साईन एम थीटा, इथे एम थीटा काय घेतोय, कारण की एम काही असेल, जसं इथे कॉस टू थीटा होता, म्हणून इथे कॉस थीटा पण लेस इक्वल वन असणार आहे, एमची व्हॅल्यू घेतल्या वन घेतल्यानंतर. आणि एमची व्हॅल्यू टू घेतली तर मॉड ऑफ कॉस टू थीटा तो पण काय असणार आहे, लेस इक्वल थ्री थीटा. म्हणजे एम काही पण घ्या तुम्ही, मॉड ऑफ कॉस ऑफ एम थीटा इज ऑलवेज काय असणार आहे, लेस इक्वल वन असणार आहे. इथे पण सेम, ओके, म्हणजेच काय उरले, हा पण लेस इक्वल वन, हा पण लेस इक्वल वन, हा पण लेस इक्वल वन, जस्ट रिमेन इज व्हॉट, जस्ट रिमेन इज लेस इक्वल आर स्क्वेअर. दिस इज लेस इक्वल, मग आर स्क्वेअर काय आपला आताच बघितलंय ना आपण, कुठे गेलो, आर स्क्वेअर काय आपला, आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो दिस इज लेस इक्वल आर स्क्वेअर, आर स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. याला काय घेतलंय मग आपण, एप्सिलॉन बाय, सॉरी एप्सिलॉन, मग काय इथे आपल्याला स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन शो करायचं. ओके, मग एक्स स्क्वेअर काय घ्याल तुम्ही, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. वाय स्क्वेअर काय घ्याल तुम्ही, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. बिकॉज त्या दोघांची सम केल्यानंतर एप्सिलॉन बाय टू प्लस एप्सिलॉन बाय टू काय येणार आहे आपल्याला, एप्सिलॉन. म्हणून एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. इथे स्ट्रिक्टली काय घेतोय, कारण की इथे आपल्या डेफिनेशन मध्ये स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन शो करावं लागतं आपल्याला. ओके, मग दोघं बाजूंचं काय घेतलं, स्क्वेअर रूट घेतलं, कारण की काय पाहिजे आपल्याला, डेल्टा पाहिजे ना मग आपल्याला. हे बघा, इथे एक्सप्लेन करतो, हे काय आलं होतं आपल्याला, लेस इक्वल आर स्क्वेअर, आणि आर स्क्वेअर काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, आणि एक्स स्क्वेअर काय घेतोय मग आपण, एक्स स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू. वाय स्क्वेअर काय घेतोय आपण, स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन बाय टू, म्हणजेच काय होऊन जाईल, एप्सिलॉन बाय टू, सॉरी स्ट्रिक्टली येईल, ओके, प्लस एप्सिलॉन बाय टू, दॅट इज एप्सिलॉन बाय टू प्लस एप्सिलॉन बाय टू इज टू एप्सिलॉन बाय टू, टू टू गेट्स कॅन्सल, सो जस्ट रिमेन इज एप्सिलॉन. इथे इक्वल टू साइन पाहिजे होतं. ओके, म्हणजेच काय आलंय, लेस इक्वल आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन. मग काय, एक्स स्क्वेअर काय घेतलं होतं आपण, एप्सिलॉन बाय टू, सो मॉड एक्स काय असणार आहे, अंडर रूट एप्सिलॉन बाय टू. ओके, हा काय झाला आपला डेल्टा, बिकॉज डेफिनेशन काय, झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ एक्स मायनस ए इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. आठवत असेल तुम्हाला, झिरो लेस इक्वल एक्स मायनस ए, व्हॉट इज ए, ए इज अवर झिरो, सो मॉड ऑफ एक्स, आणि इथे मॉड ऑफ एक्स इज स्ट्रिक्टली लेस दॅन काय आलाय, एप्सिलॉन बाय टू, म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू काय आली, अंडर रूट एप्सिलॉन बाय टू. सिमिलरली मॉड ऑफ वाय पण काय आलाय आपला, अंडर रूट एप्सिलॉन बाय टू, म्हणजे डेल्टा काय आलाय आपला, अंडर रूट एप्सिलॉन बाय टू. म्हणजेच काय झालं, दस वी हॅव फ्रॉम अबोव मॉड ऑफ एफ ऑफ एक्स वाय मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन एप्सिलॉन, इफ झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन मॉड ऑफ एक्स इज इक्वल्स टू मॉड ऑफ एक्स मायनस झिरो इज स्ट्रिक्टली लेस दॅन डेल्टा. सिमिलरली फॉर वाय, म्हणजे एप्सिलॉन डेल्टाच्या डेफिनेशनने आपण व्हेरीफाय केलंय की लिमिटिंग व्हॅल्यू काय आपली, झिरो. लिमिटिंग व्हॅल्यू काय, झिरो. तीच काय आपली फंक्शनल व्हॅल्यू, म्हणून एफ इज कंटिन्युअस ऍट ओरिजिन, दॅट मीन झिरो झिरो. ओके, अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, होमवर्क देईल, त्यात तुम्ही रिपीटेड लिमिट फाइंड आउट करायचंय,
लिमिट एक्झिस्ट होत आहे का नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे पाथ व्हेरीफाय करायचे. ठीक आहे, बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.